अध्यक्ष या क्लिप्स क्लिप्समध्ये एक प्रकरण अजून माझ्या लक्षात आलं ते प्रवीण चव्हाणांचं डिस्कशन चाललं होतं त्यातनं लक्षात आलं आणि हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये पुण्यामध्ये एक गुन्हा उघडकीस आला पाच सप्टेंबर दोन हजार वीस ला कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये आणि त्यावेळेस तो गुन्हा होता की कोणीतरी फोर्ज लोकांकडनं पैसे देऊन सिंबोआयसिस ची लेटर त्यांना देऊन टाकले ते सिम्बोआयसिसचे नव्हते असा हा गुन्हा दाखल झाला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास कशा प्रकारे हा गुन्हा घडला असं पोलीस करत होते त्याकरता त्या तज्ञांची त्या काही मदत घेतली आणि ती मदत घेतल्यानंतर अनेक भयानक गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात आल्या एक हा जो गुन्हेगार होता अंबर हा पुण्यातला मूळ निवासी सध्या मीरा भाईंदर इथे राहतो अनेकांची त्यांनी फसवणूक केली आहे आणि रेस कारची एक कार बनावट कागदपत्र तयार करून विकण्याच्या आरोपात तो सध्या ठाण्याच्या केंद्रीय कारागृहात आहे आणि त्याचा एक सहकार्य शफिक अन्सारी हा ठाण्याच्या कारागृहात आहे अंबर हा हवाला एजंट सुद्धा आहे आणि दाऊद साठी जो मनी लॉन्ड्रिंग करतो त्या हसन अली बाबा याच्याशी त्याच्या जवळचे संबंध आहे एक अजून कॅरेक्टर याच्यामध्ये लक्षात आलं टिया सुनार नावाची त्याची गर्लफ्रेंड आहे ती जम्मूची आहे भारतात राहण्याकरता तिच्याकडे वैध कागदपत्र नाही आहेत नव्वद ती बनावट कागदपत्रांच्या भरोश्यावर राहते बार डान्सर म्हणून पहिले काम करत होती आणि आंध्र आणि बंगाल सारख्या राज्यांमध्ये एजंट नियुक्त करण्याचं काम ही ती करते आणि तिच्या आणि अनेक सहकार्यांच्या बँक खात्यातनं पैसे ट्रान्सफर झाल्याची आता कबुली देखील दिली आहे यासोबत निलेश शेट्टी हा एक बार होणार आहे याचं या टिया सुनारशी नजीकचे संबंध आहेत विक्रम मलकाने डॉन ब्रिगेन्झा आणि इतरांच्या माध्यमातनं रशियन आणि युक्रेनियन टोळ्यांशी यांचा संबंध आहे एक अजून कॅरेक्टर याच्यामध्ये आहे अर्पित चतुर्वेदी जो अंबरचा कौटुंबिक मित्र आहे पुण्यातील बस्तान आठवल्यानंतर तो आता नोवळ्यातनं ऑपरेट करतोय दुबईमध्ये तो नित्य प्रवास करतोय सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलाय त्याच्या एटीएम लोकेशनवरनं तो वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समाज आहे अशा भागातनं कॅश डिपॉझिट करतो त्याचे सीडीआर पाहिल्यानंतर त्याचे बहुतेक कॉल्स घाना बेल्जियम इथनं झाले आहेत बँक अकाउंट आणि केवाय चे कागदपत्र हे देखील इतरांच्या नावाने आहेत एक अजून कॅरेक्टर याच्यामध्ये प्रत्युष सिंग हा बिहारचा आहे त्याच्या नेपाळ पिपरिया बंगालची सीमा इथे सगळे लिंक्स आहेत आणि तो नेपाळला नित्य ने प्रवास करतो आणि हे सगळी प्रकरणं दाबण्याकरता यांनी भरपूर पैसा खर्च केला आहे आणि हा एका निशा सिंग आणि फराज काझीच्या संपर्कात आहे असं जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेट करणारी पस्तीस लोकांची लिंक आहे एक अजून कॅरेक्टर आहे निखिल काजबे हा प्रोफेशनल हॅकर आहे है। बँकेत केवाय सी इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट करणे डार्क नेटचा वापर करणे अशी सर्व कामं तो करतो आणि यांची लिंक जाते सलीम मर्चंट पर्यंत सलीम मर्चंट जो डाऊट करता काम करतो आता एवढ्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख कशा करताय तरी एक प्रोफेशनल गँग आहे तीनशेहून अधिक त्यांचे सदस्य आहेत आणि आठ राज्यांमध्ये काम करत आहेत आणि त्यांचे काम कुठलं आहे नार्कोटिक्स आहे सेक्स ट्रॅफिकिंग आहे टेरर फंडिंग आहे आता असं लक्षात आलं की हे लोक काय करतात तर मगाशी सांगितलं अशा वेगवेगळ्या बँकांमध्ये डॉर्मंट अकाऊंट शोधून काढतात मिलेल्या माणसाचे अकाउंट शोधून काढतात त्यांचे खोटे आय तयार करतात त्यांच्या खात्यामध्ये पैसे भरतात आणि त्याच दिवशी जम्मू काश्मीरमध्ये किंवा बंगालमध्ये दुसऱ्या खात्यांमधनं हे पैसे विड्रॉ होतात आणि ही इतकी चांगली मोडस अप्रॅनडी यांनी तयार केली आहे की बँकिंग सॉफ्टवेअर कसं काम करतं याची यांना पूर्ण माहिती आहे त्यामुळे संध्याकाळ व्हायच्या आत हा सगळा पैसा ट्रान्सफर झालेला असतो आणि आपण जर बघितलं हा संपूर्ण याचा रिपोर्टच आहे कंप्लीट रिपोर्ट आहे याचा एक रिपोर्ट आपल्या इकडे असेल कदाचित म्हणजे हा रिपोर्ट वाचला तर काय काय चाललाय अतिशय भयानक आहे याच्यात हा मुद्दा इथे मांडण्याचा विषय एवढाच आहे हा सगळा पैसा हे सगळं ऑपरेशन हे आपल्या लक्षात आलं मध्यंतरीच्या काळामध्ये मुळे पोलीस अतिशय वेगानं याच्यावर काम करत होती एक वेळ तर अशी आली की शंभर लोकांना अरेस्ट करायचं देखील ठरलं आणि त्यानंतर नेमका कोणाचा दबाव आला मला माहिती नाही पण याचं काम थांबलेलं आहे आणि आता याचा क्लोजर रिपोर्ट तयार होतो माझी विनंती एवढीच आहे हा सगळा रिपोर्ट आपल्या पोलिसांजवळ उपलब्ध आहे कम्प्लीट पोलिसांकरताच तयार झाला पोलिसांनीच तयार करून घेतलाय जितनं कुंड त्यांनी तयार केला असेल हा त्यांनीच तयार केलेला आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एस्टॅब्लिश झाल्या अशा परिस्थितीमध्ये खर तर पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट तयार करायच्या ऐवजी ही सगळी केस एन आय एला दिली पाहिजे किंवा सी बी दिली पाहिजे किंवा कुठल्या तरी कॉम कारण केवळ महाराष्ट्रात होत नाही आहे आठ राज्यांमध्ये हे होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये लक्षात येत आहे की पैसे इतनं भरले जाता जातात आणि अनेक वेळा जम्मू काश्मीरमध्ये हे पैसे त्या ठिकाणी काढले जातात विड्रॉ होतात आणि म्हणून हा अतिशय गंभीर मुद्दा आहे आपण स्वतः याची माहिती घेतली पाहिजे माझा याची लाईन आहे म्हणजे कोणी कोणी कधी कधी या संदर्भात ब्रीफिंग घेतलं वगैरे सगळी लाईन आहे अगदी मार्च दोन हजार बावीस पर्यंतची सगळी लाईन माझ्याकडे आहे पण मी इथे सांगणार नाही आपल्याला मी प्रत्यक्ष त्या संदर्भातली माहिती देईल पण मला हे लक्षात येत नाही की कुठल्या दबावाखाली हे बंद होत आहे कारण पुणे पोलीस अतिशय चांगलं काम करत होती आणि अचानक हे काम बंद होत आहे त्यामुळे या संदर्भातही कुठेतरी लक्ष जे आहे ते देण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय एक अजून मुद्दा या ठिकाणी लक्षात आला ते तुम्हाला सांगेन <laughs> सगळ्या गोष्टी सभागृहात थोडी सांगायच्या असतात ना दादा तिथे माहिती असतेच ना आपल्याकडे दोन हजार वीस साली हा गुन्हा दाखल झालाय पण समजा असं समजून चालला की दोन हजार दहा पासून चाललाय पंधरा अगदी मी मुख्यमंत्री झाल्यापासून चाललाय तरी सोडून द्यायचं का नाही सोडायचं ना पुन्हा जेव्हा उघडकीस येईल आणि इतके पुरा असा आहे गुन्हा उघडकीस आला नाही तर ठीक आहे पण गुन्हा उघडकीस आल्यानंतर जर सोडून दिला तर तुम्ही दोषी आहात तर दोषी या काही नॅशनल इंटरेस्टच्या ज्या गोष्टी असतात ना त्यात तुम्ही आम्ही नसतो त्यात देश असतो